भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा, क्रांती गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्यसैनिक तिरोज सिंग एम हस्साराम पमनानी किशोर येसाव आणि गुरिया यांच्याविषयी आजच्या भागात आपण मेघालयच्या खासी डोंगराळ भागातले स्वातंत्र्यसैनिक तिरोजसिंह सीएम यांचं स्मरण करत आहोत सतरा जुलै ला त्यांचा मृत्यू झाला खासी क्षेत्रावरच्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध दंड थोपटून उभ्रह नेते तिरोजसिंह त्यांच्या रणनीतीसाठी शौर्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या कौशल्यासाठी ओळखले जातात खासी क्षेत्रासाठीचं ते युद्ध अठराश ते तठराश पर्यंत लढलं गेलं सिंह यांच्या पुण्यतिथीला मेघालयात दरवर्षी राजकीय सुट्टी दिली जाते खासीच्या डोंगराळ भागावरच्या सत्तेसाठी तिरोज सिंह यांनी इंग्रजांना आव्हान दिलं आणि तिथे युद्ध केलं सुरुवातीला इंग्रज सरकार आणि तिरोज सिंह यांच्यात एक करार झाला त्यानुसार दुआर नावाची खिंड सिंह यांच्या ताब्यात आली परंतु राजा बलराम यांना ते मान्य नव्हतं त्यामुळे दुआर खिंडीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ते सशस्त्र सैन्य घेऊन पुढे आले त्यांनी ब्रिटिशांचा पाठिंबा गृहित धरला मात्र त्यांचा अंदाज चुकला पुढे आसाममध्ये इंग्रज सरकार पुन्हा सैन्याची जुळवाजुळव करत असल्याची खबर मिळताच तिरोज सिंह यांनी पुन्हा दरबार बोलावला आणि इंग्रजांना नोंखला प्रदेश सोडून जाण्याचे आदेश दिले इंग्रजांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं परिणामी खासी लोकांनी नोमखलामध्ये ब्रिटिश सैन्यावर चढाई केली आंगल खासी युद्धात खासी लोकांजवळ दारुगोळ्याची उणी होती होत्या त्या फक्त ढाल तलवारी आणि धनुष्यबाण त्यामुळे त्यांनी गनिमी काव्यानं लढाई करत जवळपास चार वर्ष ब्रिटिशांना झुंजत ठेवलं तिरोजसिंह इंग्रजांच्या गोळीबारात जखमी झाल्यानं त्यांना एका गुहेत लपून राहावं लागत होतं अखेर अठराशे तेहतीसमध्ये ब्रिटिशांनी त्यांना अटक करून त्यांची ढाक्याला रवानगी केली पुढे सतरा जुलै अठराशे पस्तीसला तिरोजसिंह सीएम सी यांनी या जगाचा निरोप घेतला देशाच्या या वीरपुत्राला विनम्र अभिवादन आज आपण स्वातंत्र्य सेनानी हस्साराम पमनानी यांचंही स्मरण करत आहोत एकोणीसशे मध्ये आजच्या दिवशी पमनानी यांचा मृत्यू झाला सिंध प्रांताच्या रोहरी भागात दहा एप्रिल अठराशे एकोणनव्वदला पमनानी यांचा जन्म झाला एकोणीसशे एकवीसच्या असहकार चळवळीच्या वेळी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी चळवळीत भाग घेतला स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला एकोणीश मध्ये पमनानी सिंध विधानसभा क्षेत्रातून निवडून आले त्यांच्या भागात सांप्रदायिक तणाव उसळला होता तेव्हा पमनानी यांनी त्यामागचं कारस्थान उघडकीला आणलं त्यामुळे दंगली घडवून आणण्याचा समाजकंटकांचा डाव उधळला गेला अशा या वीर हस्साराम पमनानी यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्यानं सतरा जुलै एकोणीशे चाळीसला त्यांचा मृत्यू झाला या महान हुतात्म्याला आदरपूर्वक प्रणाम गांधीवादी स्वातंत्र्य सेनानी किशोर येसाव यांच्या स्मृतींनाही आज आपण आदरांजली वाहत आहोत एकोणीसशे तीस मध्ये आजच्या दिवशी ते मरण पावले पालघरमध्ये राहणाऱ्या किशोर यांनी गुजरातच्या धारासना सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला आणि सविनय कायदेभंग केला ब्रिटिशांनी सत्याग्रही लोकांवर केलेल्या लाठीमारात ते जखमी झाले मात्र त्यांच्यावर प्रथमोपचार करण्याऐवजी ब्रिटिशांनी त्यांना पकडून आर्थरोड तुरुंगात टांबलं त्याच अवस्थेत त्यांनी पंधरा दिवस कारागृहात कसेबसे काढले आणि नंतर परिस्थिती गंभीर झाल्यावर त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर दोनच दिवसात म्हणजे सतरा जुलै एकोणीसशे तीसला त्यांनी अखेरचा श्वास घेतला या महान सत्याग्रही सेनानींना शतशहा नमन अठराशे सत्तावन्नमध्ये पहिल्या स्वातंत्र्य समरात भाग घेणारे सेनानी गुरिया यांनाही आज आपण अभिवादन करत आहोत गुरिया यांना इंग्रजांनी अटक केली इंग्रजांविरुद्धच्या विद्रोहाला पाठिंबा देण्याचा आणि चिथावणी देण्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला त्यांना चौदा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली अंदमानच्या तुरुंगात सतरा जुलै अठराशे एकोणसाठला त्यांचा मृत्यू झाला या शूर देशभक्ताला शतशहा प्रणाम